आपलं चिकन रेडी झालेलं आहे हे बघा. आणि आपण आहे ना वरती कोथिंबीर टाकलेली आहे याच्यावरती. तर हे सुकं बटर आहे, खूप छान वाटतं हे बघा, जवळून बघा. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 31 डिसेंबर आणि आम्ही आज करतो आहे पार्टी. तर आमच्याकडे आहे आता चिकन राईस, अशी आमची आता पार्टी होणार आहे चिकनची. तर त्यासाठी आता तयारी चालू झालेली आहे आणि मी स्वतः आता कांदा कापतो आहे आणि हे सगळं आता सगळेजण तयारी करत आहेत. इकडे आप्पा आहेत, बायादा आमचा गेला आहे लाकडं आणायला, आणि आहे खूप सारी लोकं आहेत आमची, वेगवेगळी कामं करत आहेत. तर अशा प्रकारे ही सगळी कामं चालू आहेत आमची. सनू आता हे कापतोय, काय ते टोमॅटो कापतोय, मी कांदे कापतोय आणि पप्पा श्री आप्पा आमचे लसूण सोलत आहेत. खोबरं किसून झालेलं आहे. येतात आता वहिनी खोबरं भात आहे, सुका खोबरं ना हो, सुका खोबरं भाजतंय तेवढा तव्यावर. नाही पेटवला नाही, आता तेजस धान विस्तेव. इस्तेव म्हणजे आग. चूल चुलीवर दोन चिऱ्याची चूल आहे बघा. इथं तेजसदा सांगतोय बघा, सांगतो ना आता चूल पेटवतोय. तेजस मात्र माहिती आहे, इंडिया स्मार्टफोन ब्रँड ओप्पो. ओप्पोचा हा कर रे प्रमोटर आहे. राजापुरात आपली रखांगी वॉच आणि मोबाईल तिथे हा काम करतो तेजस म्हात्रे. ओप्पोचा आहे सेलर आहे ना, ओप्पोचा सेलर आहे. तसा आहे तो. तर बघा तेजस चेहऱ्यावर कर, हा बघा आपल्याला दिसतोय. ही का कर रे बाई, हे आता काय चौकोनी कांदा कापतोय आता तू? हा आता जरा चौकोनी, आता कसं चौकोनी नंतर मग त्रिकोनी मग वर्तुळ, षटकोनी षटकोनी वर्तुळ वगैरे असे कांद्याचे कांद्याच्या डिझाईन आहेत. हळू काम नाही तर बोटा सुजवशी नाही ती आहे. तर हळूच कापतोय का हे? हळू कापल्यामुळे तर एवढा उशीर कांदाच कापतोय. तिथं काय चालू आहे? हा हे टोपाला माती लावतोय बघा तेजसदा, कारण का तो जास्त काळा होऊ नये म्हणून टोपाला माती लावतोय. रखा रखा ना हो, राख. हा राख राख लावते तेजसदा बघा. गावच्या ठिकाणी असे लावतात कारण का जास्त टोप काळा होऊ नये. असं मोठी जेवण असलं ना कोणाचं गावकी बिवकी असली तर. आता कसला टोप आहे? भाताचा टोप आहे. भाताच्या टोपाला लावतोय आता. काय लागा सांगितलं टोप काळा होऊ नये म्हणून. अरे हा घस घस लागते ना, घस काळी. तर आता काय तिकडे काय आलं? तर हा तेजस दादा आहे आपल्या वाडीतला. हे माझे पप्पा दीप पवार, साहिल जाधव, ते सांगितलं प्रमोशन केलेलं आहे त्याचं. कसलं? रखांगी वॉच मध्ये काम आलंय. मोबाईल हा ते पण सांगितलं. हे आपले बाळकृष्ण म्हात्रे, जरा हे चेहरा दाखव बाळांना. बाळकृष्ण म्हात्रे आपले पंचायतले काय सदस्य ना, ग्रामपंचायती सदस्य आहेत. आणि हे त्यांची पोरगी आणि हा पोरगा. तर आता आपण दुसरी ओळख करूया. इकडे आतमध्ये आहेत आपले कलाकार. तरी बघा या ही माझी बहीण बाय वहीण तर ना बाय दाखवतो. तर ह्या आमच्या वहिनी तुम्हाला माहितीच आहे, बंटी दादाची बायको. आणि हा सोरांश, ह्याला तुम्ही ओळखत असाल सोरांश होय ना. हा नाव सांग बाबू तुझा. दीदीचं नाव काय? तुझं नाव काय? बाय हा बैथली बाय कृष्ण माधुरी. हा ध्रुव नाव सांग तुझं. ध्रुव बाळकृष्ण माधुरी. तर आमची पोरं अशीच आहे ती. अरे तुझा तू ओळखीचा माझा. हा आपला मारी मारी स्वप्नील जाधव. हा हा तुझा तुझा. हा क्या बोल रहा है? बेराची बस. बेराची बस. बेला बेला चाव. तेजस दा सांगतो काय तेल कसा फोडतोस? भात खाली लागू नये म्हणून. भात खाली लागू नये म्हणून तेल टाकतो तेजस दाता. हे बघा भाताचा टोप ठेवलेला आहे. हे बघा जिरा आहे पप्पाच्या हातात. आता जिरा टाकतोय पप्पा. टाका जिरा टाकलेला आहे. तडतडलेला आहे जिरा. जिरा राईस खाल्ला असाल तुम्ही. आम्ही पण आता खातो. हा ठीक आहे. पाणी 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 टाकतोय रे. आ तडका उडलेला मस्त पैकी.
तेजस दा पण चांगले जेवण बनवतो आता इथं ठेवलेला आहे हे बघा इथं ठेवलेला आहे इथं आता जिरा राईस साठी पाणी ठेवलेला आहे आणि तांदूळ टाकले तेव्हा आपण बघू तर ही माझी मम्मी मगाशी ओळख नाही करून दिली आता आली आहे ते बघा ही माझी मम्मी आहे मी स्वतः तन्मय मात्र यांच्या तर आता जेवण जेवण काय जेवण्यासाठी ना रे जेवण जेवण्यासाठी आता इथं केळीची पानं काढतोय बघा इथं केळी आमच्या घराजवळच तर मित्रांनो आता आपण आलोय केळीची पानं तोडायला इथं आपाच्या घराच्याच बाजूला आहे ना केळीचं झाड आहे म्हणजे झाड आहेत केळीची तर आपण आता पानं तोडतोय हे बघ हे तोड अरे भाई चांगल्या पाण्यात तोडा हे बघ हे पवार पकडे पकडे हा ते पडल ना हा हा पडल त्याच्यावरचं पण ते पण चांगलं आहे म्हणते हा हा ते पण चांगलं इकडनं थांब 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 आधी खाली पकडणार नाही हा चोर हा पाड हा तिकडं पानं साठवा कुठे हा आता मी पत्रावळ्यासारखं भाग करताय म्हणते बघा हे तर बघून भाग करा काय बघूनच करताय किती हे किती कधी कापलेलं आहे आता कापतो ह्या सगळं उलट कापू हे थांब इथे कापतो इथं दोन इथंच कापू तिकडे हा चल चल इथंच कापू रे अडचणी कशाला आता बंटी आता या कधी कामा केलं नाही पण या लॉकडाऊनची कृपा म्हणून या सगळ्या बघायला भेटता मला बघाय भेटतं म्हणजे नाही त्या कधी गावी येतात मध्ये मध्ये आमच्या सोबत आम्ही मग इकडे आल्यावर पिक्चरच बनवतो मग आमचा भूतनाथ पिक्चर बघितला सर बघा कापायचं कसं यार कापायला पाहिजे सर हे भूतनाथ की भूतराज भूतराज ना रे पहिला लहानपणी पाच वर्ष पाच सहा वर्ष झाली बघा भूतराज बघितला नसेल तर आणि आमचा नवीन गेला आहे गुटखा काही जणांनी बघितला नसेल तर बघा मस्त आहे ते एक बोध घेण्यासारखा आम्ही बनवलाय तर बघा तुम्हाला समजेल गुटखा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल नवीन असेल तर पहिले सबस्क्राईब करा हे नो कॉपीराइट सॉन्ग सांगितलं तुम्ही असं पदप म्हणजे हे बघा आम्ही आमच्या भौतिक व्हिडिओत असता हे बघा इकडे उमर सारे सगळे आमच्या तसं नगच भरलेले म्हणजे मी पण नगच आहे त्याच्यातला ए क्या कर रहा है भाई तू ए हा वाटर ला लावेल तर तुम्हीच खापा रे अरे मॅगीची कशी वाट लावलं नाही टाकलं व्हिडिओ तो नाही मॅगीची बांधलेली होती थोडा पाकिट ह्या सगळा त्याचा नूडल्स हे काढून टाकला आणि पाणी जास्त टाकलं आणि सूप केला ए आडवा म्हण का पाडवा असं होईल असं इथं फाटलेलं जाय पूर्ण तुला जमताय कुठं तुला तरी कुठं जमताय अरे मोडला वाटा आडवं पाणी नाही आडवं पण काप हा याचा होऊ दे बघ आणि के कर रे भाय म्हणतात अति काही संकटात नाही खड्ड्यात नाही झालेली पाणी आहेत ना ती इकडे ठेवूया साईडला अरे तू काप रे पटापट अरे होतील माझ्या हातात दिल्ली गोष्ट मॅगी पण मॅगी पण त्या लोकांनी सांगितलं अरे हे बघ कसं कापलं रे यानं अरे ह्या कोणी बरोबर आहे ना ए थांब रे पाणी उकळलेलं आहे जिऱ्याचं पिवळं पिवळं झालंय आणि आता हे पाणी झालंय पिवळा पिवळा जिऱ्याचा आणि इथं भात आहे धुवलेला म्हणजे भात मग तांदूळ तेल आहे म्हणून हा ठीक आहे आणि आता भात ओततात ओता हा काय सांगितलं ते भात शिजवत होता तेलाच्या पाण्यात तेल टाकलेलं होतं झालं काय तू सांगितलंस काय तू सांगितलंस काय मी एकदा विचारतो काय टाकलंय काय रे या तांदळामध्ये जिरा जिरा आणि काय तेल तेल ना तेल काय टाकलं तुम्ही तरी भात खाली लागू नये म्हणून असं आहे काय तर मित्रांनो हे बघा हे तांदूळ टाकलेत म्हणजे भात आहे आणि ह्यानी काय केलंय जिरा टाकलाय आणि तेल पण टाकलंय तेल काय टाकलंय कारण का भात खाली लागू नये म्हणून तर मला तर माहित नव्हतं पहिल्यांदाच काहीतरी आपल्याला बघायला मिळालं तेजस आणि आप्पाकडून तर चांगली गोष्ट आहे आता पुढे आपण बघणार आहोत अजून काय काय प्रोसेस आहे ती तर हे जिरा काढायला म्हणजे जिरा भात जिरा थोडा स्वाद चांगला येतो भाताला हा तर जिरा टाकल्यामुळे आहे ना स्वाद चांगला येतो भाताला त्यामुळे आता तेजस सांगतो की जिरा टाकलेला आहे आपण
तर केळीची पारं आपल्या पोरानी काढलेली आहेत हे बघा. आता ही धुणार आपण आणि त्याच्यानंतर मग ही जेवण खाण्यासाठी वापरणार आहोत. यार देवेसलचा लॉग नक्की बघा यार. हा परत एकदा सांग. देवेसलचा लॉग नक्की बघा. तर आमची पोरं सांगतात की देवेसलचा लॉग जर कोणी बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. दोन पार्ट मध्ये आम्ही बनवलेला आहे. कारण का एवढा मोठा आहे ना, म्हणजे जत्राच एवढी मोठी होती ना की आम्हाला फिरायला फक्त जत्रेमध्ये अर्धा तास लागला त्यामुळे. तर हे बाजूर बघा, जे बाजर प्रेमी आहेत त्यांच्यासाठी खास बाजर फ्लॅश असल्यामुळे त्याच्या डोळ्यात जरा लाईट दिसते. बाळ्यात आपला लसूण सोलतोय इथं आणि पप्पी पप्पी माझी बहीण तर ही पण लसूण सोलते. कांदे बी कापलेले आहेत बऱ्यापैकी आणि ह्या साईडला इकडे हे तरु हिरवी मिरची आणि या साईडला बघा अंकिता काय आलं सोलते. आलंच आहे ना, होय आलंच आहे. आणि आपली मिक्सर लावलेला आहे, वाटप चालू आहे बसाल्याचं वाटप. तर मित्रांनो हे बघा, तरु आपला आहे ना हे काहीतरी दाखवणार आहे. काय रे फटफटा फटफटा नाही म्हणतात फटफटा फटफटा की काय ते म्हणतात आता आवाज येईल बघ. हा बघूया नाव काय. हा शाबाश शाबाश. हे लहानपणी आम्ही करायचो. तुम्ही पण केला असेल मित्रांनो. केला असेल कुणी याला अनुभव आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. याला काय म्हणतात आवाज दे जरा मोठा ठेव आवाज. तुमच्याकडे याला फटफट म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते काय माहिती नाही. कमेंट करून नक्की सांगा. तर हे गरम मसाला भाजत आहेत आणि याच्यामध्ये आहे दालचिनी परत काय रे लवंग बिवंग सगळं जे काही गरम मसाल्यामध्ये असतं ना ते सगळं आहे. आता मी सांगत बसत नाही. तर हे खास मटणासाठी आहे काय चिकनसाठी. तर हे चिकनसाठी आहे गरम मसाला आणि आपल्या गावच्या चुलीवरती असं जेवण आपण करतो. खूप लोक करतात सुद्धा. मला कमेंट करून नक्की सांगा की कोणाकोणाकडे अजूनही गावी अशा चुली आहेत. तर भात आपला शिजलेला आहे, गरम गरम टोप आहे आणि हा बघा जिरा भात. तर मित्रांनो इथं पीठ मळत आहेत पुऱ्यांसाठी हे बघा. आणि इथं आपलं आहे ना खोबरं वगैरे वाटून झालेलं आहे म्हणजे मसाला. तर मित्रांनो आता साफ होतोय आपलं चिकन. एकदा चिकन आपण साफ करून घेऊ. तेजस आणि बाळादा आपले चिकन साफ करत आहेत ना. बाळादा आपला आहे ना काळीज भाजून खातोय. हा बघा काळीज भाजून खातोय. तिथे एकच आहे की तुकडा? एकच तुकडा आहे. आता पुऱ्या काढण्याचं काम चालू आहे आणि तनू बघा आपला काय तांब्यातनं काढतोय पुरी. दाखव रे. आणि हे बघा पुऱ्या काढण्याचं काम चालू आहे. नंतर पुढे आपण पुऱ्या तळताना सुद्धा बघणार आहोत. आपण आता गरम टोपामध्ये तेल टाकतायत आणि आता आपण आपा फोडणी कशी देतात ते बघूया एकदा. तर फोडणीसाठी आहे ना मटण म्हणजे चिकनची फोडणी. फोडणीसाठी काय काय आहेत ते आपण बघूया. इथं हे बघा हे आहे ओलं खोबरं, त्याच्यानंतर ही ओल्या मिरचीची पेस्ट आणि अद्रकची पेस्ट आहे. हा गरम मसाला हे सुक्या खोबऱ्याची पेस्ट आहे. त्याच्यानंतर ही कांदा आणि ह्या वरती टोमॅटोची पेस्ट आहे. आणि इकडे पण हे बघा. तर हे काय दालचिनी आहे ना. तर आपण आता पहिलं दालचिनी टाकतात तमालपत्र आणि ते दालचिनी. आधी पहिलं दालचिनी टाकतात. झालंय झालं असेल नाही. तर आता टोप गरम होतोय चांगलं विस्तव पेटलेलं आहे आणि आपण आता दालचिनी टाकलेली आहे. तर आपापले ना चिकन मटण चांगले बनवतात एकदम टेस्टी. कारण हे ह्या सगळ्यासाठी आहे ना फोडणीच महत्वाची असते. तर आता टाकलेलं आहे लसूण आपाने. हे बघा लसूण टाकलेली आहे आणि तेजस आपले ढवळत आहेत. तर हा लसूण थोडी करतली आणि कढीपत्ता टाकलेला आहे. हा करपायला कांदा विस्तव चांगला भेटलाय. तर कांदा आता टाकतायत
कांदा आणि तमालपत्र टाकलेलं आहे. तमालपत्र विस्तव जरा जास्त झालेला आहे. विस्तव चांगला पेटलेला आहे, म्हणजे जास्त पेटला ना तर करपू सुद्धा शकते. फोडणी छोटो तर खूप लोकांना असं आहे ना, बघण्याची इच्छा असते की वेगवेगळ्या ठिकाणी आहे ना वेगवेगळी पद्धत असते फोडणीची किंवा जेवण बनवण्याची. तर आपली ही कोकणी पद्धत आहे. आणि आता टोमॅटो टाकलेला आहे आणि हे चांगल्या प्रकारे आता ढवळून घेत आहेत तेजस म्हात्रे. तर हा गरम मसाला आहे. हा बघा गरम मसाला टाकलाय आता आपण. तर गरम मसाला टाकलाय आणि फार छान वाटतंय एकदम. आता थोड्या वेळाने वास पण येईल एकदम झणझणीत. मला सर्दी असल्यामुळे मला वास काही येत नाही. आता आपण आहे ना दोन प्रकारे चिकन बनवणार आहोत. ते म्हणजे एक असणार आहे सुकं आणि दुसरं असणार आहे रस्सासारखं रस्सा. तर आता ओल्या मिरचीची पेस्ट आणि अद्रक पेस्ट हे टाकणार आहोत. हे बघा आता हे किती टाकणार ते आपण काय आपल्याला विचारलेलं नाही, कारण का क्वांटिटीवरती डिपेंड आहे. पण आपण हे मापात कसं कळतं, म्हणजे अंदाजान टाकायचं असतं. अंदाजाने कसं आपल्याकडे आता कसं हे सुकं आहे आणि फुल आहे, त्यामध्ये दोन भाग करायचे. हा दोन भाग करायचे ना. तर हे सगळं अंदाजाने टाकायचं असतं, म्हणजे चिकनच्या मटनच्या क्वांटिटीवरनं हे सगळ्या फोडणीचा अंदाज लावता येतो. तर आता आपण दोन प्रकारे करणार आहोत चिकन. आता आपण सुकं करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग ओलं करणार आहोत. उरली तर ठेव म्हणतात, थोडी नंतर बघू सर. आधी टाक. तर हे चांगल्या प्रकारे ना परतून घ्यायचंय. तर आगीवरती आहे ना लगेच अंदाज येत नाही, गॅसवरती पटकन येतो. तर आग कसं कमी जास्त पेटत असते, त्यामुळे कसं आपल्याला लक्ष द्यावं लागतं नीट. हा काय मसाला आहे, कुठला तिखट लाल मसाला तरी बघा, म्हणजे पावडर आहे, लाल मिरचीची पावडर आहे. आणि ही बघा ही लाल भुक्की आहे. हा भुक्की याने कसा कलर येतो चांगला, त्यामुळं हा मसाला नाही, हा फक्त भुक्की म्हणता येईल याला. चटणी पण नाही, तिखट तिखट म्हणतात. तर हे तिखट आहे. तर हे बघा लालसर तर हे बघा लालसर कसा आला आहे, लालसर कलर आलेला आहे त्याला. आणि हे सुका खोबर सुका खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे. काय झालं, आपण पहिल्यांदा जेवणाचा व्हिडिओ बनवतोय, त्यामुळे कसं शब्द असे सापडत नाहीत लगेच. तर तुम्ही सुद्धा समजून घ्या. अर्धा चमचा आहे ना. आणि ह्या दुकानातला गरम मसाला टाकलेला आहे एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे. हा तर चिकन मसाला टाकलेला आहे. आणि हे ओला खोबऱ्याची पेस्ट आहे. थोडंस तेल ओतलेलं आहे, तेल कमी पडलंय म्हणून. आणि तुम्ही हेच बघा फोडणीच बघा कसली दिसते, म्हणजे चिकनला काय टेस्ट असणार आहे.
आमच्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय बघून. हे चिकन टाकायच्या आधीच आता हळद टाकलेली आहे. हे सगळं अंदाजानुसार टाकायचं असतं. म्हणजे कमेंटमध्ये आपण विचाराल सुद्धा क्वेश्चन की किती टाकायचा अंदाज काय, तर सगळं हे अंदाजानुसारच असतो. आणि हे बघा कांदा आणि टोमॅटोची पेस्ट हे चांगलं मिक्स करून टाकायचं आहे. आपण थोडंसं ठेवतोय कारण अजून आपल्याला ओलं पण बनवायचं आहे म्हणून. आता हे आहे खोबरं, ओल्या खोबऱ्याची पेस्ट आता टाकतायत. आणि हा मसाला आपला घरचा मसाला आहे. तर हे आहे चिकन. मीठ टाकल्याशिवाय तर मीठ टाकायचं आहे अजून. ते आपण शेवटला आप्पा टाकतील. आणि हा आहे मसाला आपला घरचा मसाला आहे. आणि हा सुद्धा अंदाजानुसारच टाकायचा आहे. म्हणजे तिखटावर आहे ना. आता हा जो आपला मीडियम तिखट आहे की तिखटच आहे, मीडियम आहे ना, तर हा तिखट मीडियम मसाला आहे. आणि हे सगळं अंदाजानुसारच. तर हे सगळं अंदाजानुसारच असतं. आपल्या गृहिणी आहेत त्यांना माहिती आहे. ग्रेव्हीच भारी झाली ना, एकदम हॉटेल सारखी झाली आहे एकदम. थोडा तिकडेच गेला आपण. कपडा कुठे आहे? एक कपडा आहे का तिकडं? कपडा कुठे गेला? हा टोप जरा तिकडेच सरकलाय. तर अजून ह्याच्यामध्ये पाणी नाही ओतलेलं आहे, तरी पण हे पातळ आहे. आणि आता आपण चिकन टाकतोय त्याच्यामध्ये. हा चिकनचे पीस टाकलेलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बाहेर जरा ते उचलणार आहे. ते उचल जरा टोप वगैरे. आता झालं एकदम घट्ट. अजून पाणी होतायच असेल ना याच्यात? नाही डायरेक्ट असंच शिजव ना. म्हणजे वाफेवरच डायरेक्ट होईल ते.
झाकण लावून। तो मित्रांनो आपण आता याच्यामध्ये पाणी नाही ओतणार आहे, डायरेक्ट फोडणीची जी ग्रेव्ही होती ना त्याच्यामध्येच चिकन डायरेक्ट टाकलेले आहेत आणि तसंच शिजवणार आहेत। त्याला किती वेळ ठेवणार तरी आपण, हे शिजण्यासाठी तरी किती वेळ लागेल अजून, 10-15 मिनटं। तर 10 ते 15 मिनटामध्ये आहे ना चिकन शिजल। झाकण ठेवावं लागेल ना आता। पाणी सुटेल ना वापस। तर मित्रांनो कांद्यामध्ये आणि ग्रेव्हीमध्ये पाणी आहेच ऑलरेडी, त्यामुळं एक्स्ट्रा पाणी टाकत नाहीत आप्पा आणि वाफेवरती ते शिजवणार आहेत। तर मीठ आहे ना चवीनुसार टाकायचं आहे, ज्यांना काय काय लोकांना खारखार सुद्धा आवडतं खायला तर हे चवीनुसार आहे। आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे टोपावरती आणि एक 10 ते 15 मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत, कारण का हे ते वाफेवरतीच आहे ना हे शिजल। तर आपण 10-15 मिनटानंतर बघूया। आता मटणाचा वास आला आहे आणि हे बघा पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे काहीतरी, पण पाणी बघा किती सुटलं आहे त्याला ते, आणि जबरदस्त वास, म्हणजे मला सर्दी झालेली असून वास आला इथपर्यंत। आपण आता झाकण ओपन केलं आहे, हे बघा मस्त एकदम। जवळून बघूया जरा, हे बघा छान आहे एकदम छान छान खमंग वास। हां शिजलं मटण, आता थोडा वेळ फक्त ठेवणार आहोत। तर बाहेर आमच्या ना टेस्ट करतायत मटण शिजलंय की नाही ते, हे बघा आताच आम्ही मटण आणलेलं आहे इथं। मटण म्हणजे चिकन शिजलंय का रे? चांगलं शिजलंय ना, चव बी मीठ बीठ बरोबर आहे का? इथं पुऱ्या बनवायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे पुऱ्या तळायला। तर आपण या साईडला जाऊया, इकडून बघूया जरा, ते बघा अंकिता इथं आहे ना पुऱ्या तळते, बघा पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या तळून, म्हणजे तळून झाल्या नाहीत अजून बाकी आहेत खूप। हे बघा बायाना सुद्धा आपला पुऱ्या बनवायला बसलेला आहे तिथं, पुऱ्या एकदम गरम गरम आहेत, मटणाबरोबर खायला मजा येईल। आपलं चिकन रेडी झालेलं आहे हे बघा, आणि आपण आहे ना वरती कोथिंबीर टाकलेली आहे याच्यावरती। तर हे सुकं बटर आहे, खूप छान वाटतं हे बघा जवळून बघा। तर मित्रांनो कोशिंबीर आपलं बनवण्याचं काम चालू आहे, इथे काकडी बघा कापत आहेत आणि बीट मटणाचा रस्सा आता तयार होणार आहे माझे फॉलोअर आहे। आणि हे बघा इकडे आहे ना सुकं बटर आहे, हे बघा ग्रेव्ही बघा मस्त आहे खूप। अरे आता आपण पंक्तीला बसणार आहोत। ए सोहस तू चिकन खाणार आहेस बघ, तू काय खाणार बघ, तू काय खाणार आहेस? काय खातोय? व्हाईट भात बघ, तुला डाळ हवी आहे? डाळ डाळ नको आहे? तर मित्रांनो आता सगळेजण जेवायला बसलेले आहेत, आपला बंट्या आता बसला आहे तिकडे जेवायला। काय म्हणशील तू? बसत आहे चिकन एकदम जबरदस्त, बसताय रे कसाय रे बसताय रे? तर मित्रांनो शेवटची पंगत बसलेली आहे आणि इथं सत्यवान बबन मात्रे सत्यवान भवन मात्रे नामवंत विख्यात वाडीतले कार्यकर्ते आणि तेजस मात्रे। ए थांब थांब, हे अजून वाढू का? हे अजून देव, हा अरे घे घे बा,
वाढतो तुला थांब पोट भरला नाही तर काय पण मस्त चिकन बिकन 30 बस ची पार्टी कशी झाली मस्त मस्त ना एकदम चिकन कसं होतं टेस्टी त्यांना विचारा एकट्यालाच काय विचार तुला एकट्यालाच आम्ही पकडलेला आहे फक्त हा काय आता ह्याला पकडूया कसा आहे रे मस्त मस्त वर्षाचा शेवट दिवस चांगला गेला चांगला ना आणि मग उद्या काय करणार मेथीची भाजी आज मटण खाल्लं होतं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा फक्त मनोरंजन।